अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहराजवळील रामवन परिसरात असलेले फॉरेस्टच्या नाल्याकाठी गावठी हातभट्टीचे दारू बनत असल्याची गोपनीय माहिती जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळाल्यावर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर धाड टाकत हातभट्टीवरील कच्चे पक्के रसायन नष्ट केले असून 3000 रुपये किमतीचे 60 लिटर कच्चे रसायन, 70000 रुपये किमतीचे 60 ड्रममध्ये भरलेले 1400 लिटर कच्चे रसायन तसेच 1500 रुपये किमतीची 30 लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी नष्ट केली असून त्याचबरोबर 50000 रुपये किमतीची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। तर हातभट्टी मालक राजू रमेश मोरे आणि प्रवीण सुनील गायकवाड राहणार इंदिरा आवास या दोघांवर जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। PI किरण शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास कुंभार, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वराडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, प्रीतम बरकले, शरद चौरे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।